चेहरा वेगळा साजूकपणाचा दाखवायचा आणि त्या चेहऱ्यामागे काय दडलंय हे मतदानाच्या माध्यमातून जेव्हा मतपेटीतनं व्यक्त होईल त्यावेळेला त्यांना कळून चुकेल. सर, पहिला प्रश्न हाच आहे की रवींद्र दंगेकरांनी भाजप नेत्यांवर थेट आरोप केलाय. प्रचार संपल्यानंतर मंत्री ठाण मांडून येतोय आणि कसब्यात भाजपकडून पैसा वाटप तेही पोलिसांच्या निरीक्षणात होतोय. हॅलो, मला वाटतं पायाखालची वाळू घसरल्याचं लक्षात आल्यानं आपला पराभव स्पष्टपणे समोर दिसू लागल्यानं अशा प्रकारची आवळी उठवण्याचा केविलवाना प्रयत्न रवींद्र धंगेकर करत आहे. आता कसबा विधानसभेत आम्ही ठाण मांडून बसलो तर लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये भाग घेणं आपल्या उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. परंतु त्या ठिकाणी आता आपली यंत्रणा विस्कळीत झाली. आपल्याकडे कार्यकर्ते प्रचारासाठी नाही, आपला पराभव समोर दिसतोय. मग आता नौटंकी काय करायची? तर त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न रवी धंगेकरांकडून चाललेला आहे. कारण मी त्यांना चांगला ओळखतो, मनसेमध्ये त्यांनी आम्ही एकत्रित काम केलं आहे. अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून लोकांना त्या ठिकाणी भुलवण्याचा प्रयत्न यावेळेला त्यांचा यशस्वी होणार नाही. मला वाटतं खरं म्हणजे आचारसंहितेचाच भंग आहे. कारण प्रचाराची मुदत संपल्यानंतर अशा प्रकारे नौटंकी करणं, बसणं, मतदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणं या संदर्भात आचारसंहितेचा भंग आहे. त्या ठिकाणी केलं दाखवायचा चेहरा वेगळा आणि खायचा चेहरा वेगळा. त्याने आतापर्यंत तालिमी कशा हडप केल्या आहेत हे या ठिकाणी लोकांना माहीत आहे. त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून बिल्डरांना ब्लॅकमेल करून फ्लॅट कुठे कुठे घेतलेत हे लोकांना अजून माहीत नाही आहे. आणि त्याच्यामुळे चेहरा वेगळा साजूकपणाचा दाखवायचा आणि त्या चेहऱ्यामागे काय दडलंय हे मतदानाच्या माध्यमातून जेव्हा मतपेटीतनं व्यक्त होईल त्यावेळेला त्यांना कळून चुकेल. सर, गुलाबराच्या टप्प्यामध्ये मनसेला ऍक्टिव्ह व्हायला सांगण्याची वेळ का आली भाजपकडून? नाही नाही, ह्याच्यामध्ये वेळ यायचा प्रश्न नाही ना. त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. पहिला प्रचारात सहभागी व्हायचं नव्हतं, समर्थन दिलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला मनसेचे काही लोक रवींद्र धंगेकरांचा प्रचार करायला लागले त्यावेळेला आम्ही राज ठाकरे साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं आणि राजसाहेबांनी तात्काळ आदेश काढला. त्यांचे नेते बाळा नांदगावकर साहेब आले, बैठक घेऊन त्यांना सक्रिय केलं. आता आम्हाला समर्थन ते सक्रिय झाले तर भाजपची वेळ कशाला यायला पाहिजे? ते खुल्याम आम्हाला समर्थन आहे. त्याच्यामुळे भाजप निवडणूक लढवतोय तर निवडणूक लढवत असताना सहयोगी पक्षांचं मतदान कोणाचं मिळण्यासाठी प्रक्रिया कार्यान्वित करणं ही गरज आली. मग काय घरात बसायचं का भाजपने? सुप्रिया सुळेंनी भाजपवर थेट टीका केली आहे. याच्या आधी भाजपवाले काँग्रेसची पोरपा